मराठी सुगम संगीत आणि भावसंगीताच्या विश्वात शुक्रतारा समजले जाणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी आपल्या 6 दशकांच्या सुरेल आणि समृद्ध मैफिलीतून कायमची एकजीत घेतली. त्यांच्या या संगीत सफरीला ठाणेकरांनी वाहिलेला हा सलाम, भेटी लागी जीवा. माधुरी करमरकर आणि राहुल देशपांडे यांच्या गायकीने आणि धनश्री लेले यांच्या निवेदनाने ही आदरांजली आणखीनच खळेमय झाली. कुणीतरी मागे एकदा गप्पांच्या ओघात बोलताना असं सांगितलं होतं की पाकिस्तान मधले एक उच्च पदस्थ अधिकारी असं म्हणाले होते की मी तुकयाचे अभंग ऐकल्याशिवाय झोपत नाही. माणसाचा धर्म वेगळा असेल पण खळे साहेबांनी संगीताच्या धर्मानं त्याला आपलंस करून टाकलं होतं. खळे काका गेले हे जेव्हा श्रीलंका रेडिओला कळलं तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्यांना श्रद्धांजली दिली होती. 7 ते 8 या काळामध्ये सकाळी जुन्या गाण्यांचा कार्यक्रम चालतो आणि त्याची प्रथा अशी की त्या गाण्यांचा शेवट नेहमीच कुंदनलाल सैगल साहेबांच्या गाण्यानं होतो. पण त्या दिवशी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली होती आणि त्यांनी खळे साहेबांच्या जिव्हाळा चित्रपटातलं गाण्यानं त्या कार्यक्रमाची सांगता केली होती. त्या दिवशी ती प्रथा त्यांनी थोडीशी बाजूला सारली होती अशी श्रीलंकेच्या रेडिओनी सुद्धा खळे साहेबांना श्रद्धांजली वाहिलेली होती. बगळ्यांची माळ फुले, बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आज संगीतमय आदरांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. खरं म्हणजे एवढा महान कलावंत ठाण्यामध्ये राहत होता हे आमचं ठाणेकरांचं भाग्य आहे. शुक्रतारा मंदवारा चांदणी पाण्यातून चंद्र आहे स्वप्न आहे. तेव्हा आम्हाला ते शिकवायला बसायचे, त्यांना सगळी शारीरिक दुखणी होती. अशा परिस्थितीतही 5-5, 6-7 तास ते मांडी घालून हार्मोनियमवरती बसले की ते एकदाही हलायचे नाही. आमची सारखी चुळबुळ व्हायची. त्यांचं संगीत हे खरंच म्हणजे त्यांच्यासाठी टॉनिक होतं की एवढ्या सगळ्या शारीरिक व्याधी असतानाही ते ज्या प्रकारे गायला लागले किंवा हार्मोनियमवरती बसले की ते ज्या प्रकारे एकरूप व्हायचे हार्मोनियमशी, म्हणजे हे तुम्हाला बघूनच हा अनुभव येऊ शकतो. आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की त्यांनी फक्त एक शिष्यासारखं नाही तर एक मुलासारखं प्रेम केलं माझ्यावरती. शब्द माझे भेट होती आपुली का भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे. इतके हंबल होते, इतके साधे होते. त्यांना मी खूप वेळा विचारायचो की खळे काका कशी सुचली तुम्हाला ही चाल किंवा हे कसं तू, ते म्हणायचं अरे बाबा मला काही सुचत नाही, ती सरस्वती मला सांगते आणि मी ते करतो. त्याच्यानंतर तो जो काय एक काळ असतो तो मी माझा नसतो, ते झाल्यानंतर माझं काम काहीच नसतं, त्याच्यामुळे मी एक फक्त माध्यम म्हणून तिथे माझं प्रयोजन असतं. तर एवढ्या मोठ्या संगीतकाराकडनं इतके साधे आणि इतके काय म्हणत त्याला
खूप शिकवण देणारे हे उद्गार आहेत आमच्यासाठी, मला असं वाटतं माझ्या पिढीसाठी, की एवढं सगळं येऊन पण त्याच्यामध्ये कुठेही असा त्यांचा हे नव्हता की मी बाबा हे मी संगीत दिलेलं आहे, बगळ्यांची माझं गाणं आहे, किंवा श्रावणात घनेणार माझी चाल आहे, असं कुठेही अभिनिवेश नव्हता त्यांच्यामध्ये. तो जो काही साधेपणा होता, मला वाटतं हा सगळ्यात त्यांचा गुण त्यांच्या मोठेपणाला कारणीभूत होता. खळे काकांनी संगीतबद्ध केलेली ही अशी एक एक गाणी म्हणजे संगीतसृष्टीच्या गळ्यामध्ये घातलेला लाख मोलाचा ऐवज आहे. एकदा एका समारंभामध्ये हे गाणं नौशाद मियांनी ऐकलं आणि नौशाद मियां त्यांना असं म्हणाले की ऐसी तर्जे तो मैं जिंदगी में नहीं बना सका, अगर मुझे मौका मिलता तो मैं आपका शागिर्द बन जाता. लाजून हासगे हासून ते पहाणे, लाजून हासगे हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे पहाणे. चंदा रानी कग दिसते सतकल्या वाणी, चंदा रानी कग दिसते सतकल्या वाणी, चंदा रानी. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. मोठा म्युझियम ठाण्यामध्ये होतं आहे, त्याला ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचं नाव देऊन त्या वास्तूचाही सन्मान वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी एका दालनामध्ये त्यांच्या संगीताचा ठेवा जतन करण्यासाठी देखील एक दालन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. कपडाचे भरती पाणी मातीच्या घागरी, ठाण्यात वास्तव्य करणाऱ्या या तपस्वी कलावंताची आठवण म्हणून ठाण्यात एक स्मारक होणं आणि संगीताचा हा स्वर्गीय ठेवा पुढच्या पिढीसाठी कायमचं जतन होणं खरंच आनंदाची बाब आहे. खळे नावाच्या या दुर्दम्य अंतर्यामी सुराला सलाम करूया आणि इथेच निरोप घेऊया. आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय.